मुंबई गोवा हायवेच्या त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री पाहणी करतायत. मात्र त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे कोकणातले नेते संदेश पारकर पोहोचले. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा या वेळेला चव्हाणांचा सुरू होता. मात्र त्यावेळेलाच पारकर यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता भाजप कार्यकारिणीतही ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावण्याचे भाजपचे आदेश होते. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर संदेश पारकर आणि रवींद्र चव्हाण यांची भेट होती आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबई गोवा हायवेच्या कामाचं पाहणी सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करत आहेत. अशाच वेळेला ठाकरे गटाचे कोकणातले नेते संदेश पारकर हे थेट रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी पोहोचले. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया. गणेश, पारकर आणि रवींद्र चव्हाण भेट अर्थात सगळ्यांच्याच भुवया उंचावणारच, मात्र भेट का? अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. नक्कीच ज्या पद्धतीने भाजपची प्रदेश कार्यकारिणी झाली या मुंबई कार्यकारिणी झाली यामध्ये स्पष्टता सांगितण्यात आलेलं आहे की जे काही नाराज नेते ठाकरे गटांमध्ये आहेत यांच्यावर लक्ष विशेषतः ठेवा. आणि त्याच पद्धतीने आता बघू शकतो की मुंबई गोवा महामार्गाची पाहणी रवींद्र चव्हाण करतायत आणि याच भेटीत पाहणी दरम्यान जे पारकर आहेत ते देखील रवींद्र चव्हाण यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्यामुळे कुठेतरी एक चर्चेला उधाण आलेलं आहे. कारण की बरेच ठाकरे गटातील काही नेते आहेत ते नाराज आहेत आणि ते देखील भाजप असेल या शिंदे गट असेल यामध्ये प्रवेश करण्याचे इच्छुक देखील दिसून येतात आणि त्यासाठी हा कुठेतरी कोकणामध्ये देखील भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि या संदर्भात हा आता भेट झालेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पारकर देखील भाजपमध्ये दिसतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे